आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. खरं बोलते लेकरा, महाराजांचीच लीला आहे ही. हो ना माय, महाराज आईले शोधतो त्याला समज माहित असते. त्रिकालज्ञानी आहेत ना ते, रामचंद्र कोटी आहे कसा आहे समज सांगतील ते. आता जातो. तुझे डोकं की काय का नाही दाबत सुटते. अहो महाराज आईला शोधायला नको का बापा? प्रत्येक काम महाराज करत आपण काय करायचं? महाराजांना आपल्याला झोपेतून जाग केलं, आता रामचंद्राला शोधणं त्याला पाहिणं हे आपण करण का महाराज? हो बाबूजी बरोबर बोलले तुम्ही. मलाच करायला लागते ना. महाराजांना आपल्याला आठवण करून दिली हा संकेत दिसते. मी जातो अकोल्याले, वरोऱ्या तेलारेकडे म्हण जाऊन येतो. एकटा नको जाऊ बाबा, तुला शोधायला आम्हाला यायला लागन. एक काम कर, तू का नाही दामोदर नाही तर पितांबरसन गावात कोणाला तरी संगती घेऊन जा. हाव चालन ना. स्वतःची काळजी घ्या. महाराज रामचंद्राला शोधायला जातो, कृपा असू द्याजी. येतो माय, येतो बाबूजी. वजाना जातो. हो अगा बंडी काढा गा. सावकार, सावकार त्या राव्याले ढगात पाठवलं ना जी. बोला ना त्याले. व्यंकोबा, रामचंद्राच्या केसाला जरी धक्का लागला का नाही तर तुले गावाच्या चौकात हाणला नाही तर भवानी राम अगरवाल नाव नाही सांगणार म्या. आता काय हिले भूतान झपाटलं म्हणते म्या? तसं नाही ना सासूबाई, पण महाराजांच्या चरणावर तर मस्तक ठेवलं. आणि काय ब्रह्मांड दिसलं तुले? ऐकूनच घेत नाही. काव 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 सुरूच राही. कशी बोलते भैताड? मामाजी मला महाराजांनी दृष्टांत दिला का? काय दिला मामाजी? यायची अवस्था दगडावानी झाली ना बाप्पा. अग जीप कशी झडत नाही तू ही वाली? अपशकुनींनी पुत्रिक मेली. अग करंटे तू ह्याच मनात असन का तुझ्या नवऱ्याचा दगड व्हावा? झालं तोंड सुख घ्यायला तुला तर नवीन निषेध सापडला. माया रामचंद्राबद्दल जो असं काही बोलल ना त्याच्या नड्डीचा घोटच घेईन म्या. असा कसा माया रामचंद्र दगड होते? अहो सासूबाई मला तरी वाटत का व्हावं, पण दिसलं ना. अग मग तवाच डोळे फोडायचे ना तू एवाले. काय फायदा तू या अशा डोळ्यांचा? माई देवी बसलीये ना देवघरात, ती असा दगड नाही हो देणार माया रामचंद्राचा. पैताड फुटकी मेली. पण महाराजांनी दृष्टांत दिला ना. कायचा महाराज ग? हा अग ये फुटके तुले नाही अक्कल तुले तर. चल चल कुठे चालली तू? भेरसटली का तू? पोट्टी बीमार आहे ना आपली? बाप्पा लगोरी खेळायला चालले का फुगडी खेळायला चालले? नर्मदा जशी माई पोट्टी आहे तशी तुमची पण पोट्टी आहे ना? वट्टार वट्टार डोळे दाखवता, लक्ष द्या नर्मदेकडे. चल ग फुटके, तू या महाराजाले चांगलं समजवते आज म्या. नको सासूबाई. चल. नाही सासूबाई. चल सासूबाई. चौदा जन्माचे पाप आहेत माय म्हणून ही कैदाशी माया गळ्यात पटली. सासूबाई चाल ना. सासूबाई गण गण गणात भूते. जे काय बोलायचे ते इथंच बोल ना. काऊ
जे काही बोलायचंय ते भवानी शेठच्या वाड्यावरच बोलते ना. त्यांनीच पाठवलं ना रामचंद्राले, आणि समजू दे समजाईले कि त्यांचे महाराज कसे आहेत. चाल गा सासूबाई, सासूबाई जिथे बोलायचे तिथे बोल ना, आम्ही समधीकडेच आहोत ना. घरातली वाद चावाट्यावर कायले आणते माय, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ कवापाशी. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. दुनियेशी आम्हाला घेणं देणं नाही, दुनिया गेली उडत. काका पांड्या हो ना, आम्ही तुम्हाला आमच्या कुटुंबातलं मानतो का नाही? हो ना, कधी भी थोबाडता कधी भी उलट लटकवता. आम्ही तुमच्यावाली साथ कधी पण सोडणार नाही ना, तुम्हाला एकटं सोडणार नाही. तर कवा कवा आमच्यावाली सटकते पण जीव लावतो की नाही तुम्हाला? हो ना, हो हो लावते ना. कस आहे ना, रोजच्या मारण्यापरीस एकदा मेलेलं बर, जमत नाही. अबे कायला डोसक्यात जाळ घालून घेतो बिट्या, अबे तो निळकंठ आहे भैताड, ती सत्याबामा आहे कायदेशीर, पण आपण सोबत आहो ना. हो हो, तर व्यंकोबा सावकारची माणसं म्हणून गावात इज्जत नाही का तुम्हाला? इज्जत अहो दरारात आहे ना गावात. काका येतो बाबू, गुप्ती घालू का बे पोटात? इथे इकडे. अबे नाही घालत पोटात गुप्ती, इकडे ये ना. कसा रागवते का भैताडा? अबे तू भाऊ आहे मावाला, भाऊ आहे मा. हो जी, हो हो. दर अबे तुझी बायको दोन जीवांची आहे ना, तिरे फिरायला घेऊन जा, हौस मौस कर तिचेवाले. अबे धरना प्रेमाची भेट आहे ना, आता मला हसून दाखव, हसून दाखव. जमले 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 भाजीन भाजी, मी बी हसून दाखवतो ना. कस कायले नाराज राहतो बिट्या, डोळ्याले झापड बांधून राहू नका ना, सोरुंग लागन ना आपल्याला. नाही जी सावकार, असं कसं होईन, गावात नजर राहत ना माझी. ह आता तर तो भवानी राम पण त्या खुळ्याच्या मागे लागला ना. ह तुमच्यावाली जानकी पण त्या महाराजाच्या पायावर डोकं ठेवून आली ना. तो रामचंद्र हरवला म्हणून सारख्या चक्रा मारत होती ना त्या महाराजाकडे. सावकार इथं धोक्याची घंटा आहे ना. आओ असे सगळेच पुजून राहिले तर तुम्हाला कोण विचारीन सावकार? मग अबे मी माझ्या जागेवर खंबीर आहो बे. अरे उंदीर डोंगराली पोखरू शकते, हलवू शकते का? पण मी काय म्हणतो सावकार, जर समजा आपणच रामचंद्राला काही केलं हे जर त्या खुळ्याले करणीभरणी करून समजलंच तर मग? अबे माकडांना तो तुमचा काय फायदा? मले आग लावायच्या आधी तुमची राख झालेली असान, ध्यानात ठेवा. या बुवाले सुरुंग कसा लावायचा याचा विचार करा. Thank you.
दिशेला गेला तो बुवा अजून कसा आला नाही छळते बाई हा बुवा दोन चार वेळा ह्या बुवामुळे मला चिवा खावा लागल्या पण जानकीने ते बोलावला या सोत्ता आवाज ऐकला हे पण गेले रामचंद्र भाऊले शोधाले तडके फड निघून गेले भाकऱ्या अजून का द्यायला हव्या होत्या ना मोठा प्रवास आहे कुठ खातील कुठ जेवतील राम रामजी सावकर अंदर कसे आला जी काय काम आहे सावकर हे वरवल्याचं राहणार आहे 20-22 एकर जमीन आहे घर आहे खाऊन पिऊन सुखी आहे बघा अभी तर राहणं आपापल्या घरात सुखी मले कायले सांगता माया बहिणीचं लग्न आहे जी जमीन तारण ठेवतो पण 2000 कर्ज पाहिजे जी दया करा लय नड आहे आता लगा महाकामाचा माणूस याचा वापर करून घ्यायला पाहिजे मले नको नखरे दाखव चाल ना सासूबाई कायले शोभा करता माईवाली भेटू दे खुळा चेस चेस तुले ऐक जानकी मले ना सांगता तू परस्पर कशी गेली घराकडे माई भाऊ तुले त्या खुळ्यानं आवाज दिला ना दिला ना तू भेटली ना त्याले अग मी सांगितलं सासूबाईले पण आम्ही बाहेर आलो तर तू भी नव्हती आणि तो खुळा भी नव्हता तुम्हाला पण त्रास होऊन राहिला ना त्या खुळ्याचा आता मला पटतच नाही ना ते मला तर अजिबात जमत नाही तो आणि आमची ही सुनबाई त्याच्या पायावर तर नाक घासते ना बाप्पा आता तुम्ही काय तिले रागवता तिचा हाच विश्वास हा असे तंत्र मंत्रवाले लगीत पाहिलेत म्या पण हिले अक्कल असायला नको आमच्या या जानकीले तो खुळा सोडून बाकी समजेच वाईट दिसते आता तसा अनुभव आला असेल ना तिले आता कायचा अनुभव धाकल्या मालकीन बाई व्यंकोबा शेटवर तर आरोप लावते म्हणे का हिच्यावर तर वाईट डोळा आहे त्याचा पण तो आहेच ना तसा राक्षस माणूस आणि तू काय सती सावित्री आहे काय समजते तू स्वतःले मेनका का उर्वशी टाळी दोन्ही हातानं वाजते तू बोट दिलं असील म्हणून त्याने हात धरला सासूबाई अहो काय बोलता जी बाळकृष्ण हात तर म्हणे त्या खुळ्यानं माया रामचंद्र बद्दल वाईट साईट सांगितलं म्हणे पुतळ्यालवानी दिसून राहिला म्हणे रामचंद्र निर्जीव तो खुळा आहेच तसा सासूबाई माया डोळ्याला दिसलं ना कुकवाची शपथ घेऊन सांगते अहो धोका आहे यायच्या जीवाने पण पण महाराज काय बोलले ते आहेत आपल्या पाठीशी समज ठीक होईल ना यश खोट्या थापांवर विश्वास ठेवते तू तो खुळा इथं बसून काय करणार आहे आणि आता गेला कुठी काय माया समोर येत नाही गण गण गणात भूते कायचा कल्ला करून राहिली माय झत्य भामे महाराज तू महाराज गण गण गणात भूते डोळे उघडून पान सत्य भामे तुले तर मी तुझ्या अंगणा चिंचेच्या झाडाखाल तर बसून आवाज द्यायला होता ना इथे यायची गरजच नव्हती ना तुले गण गण गणात भूते जे काय बोलायचं ते हितच बोल ना मी शरण आले आई माऊली महाराज माया कुंकवाचं रक्षण करा मी शरण आले गण गण गणात भूते
उठ लेकरा उठ, काहीले रडते माय? आले का थे? हाँ आले ना, बस लेती ते सामोर बैठकी वरत। ए फुटके उठ ना, तू नाही ना, तू ही सवाष्ण आहे। फुटके अपशकुनी असं बोलू नये ना लेकरा। तू मले नको शिकवू मी कसं वागायचं कसं बोलायचं। कोण कोणाले कशाले शिकवायला पाहिजे, स्वतःच्या अनुभवावरनं शिकायला पाहिजे ना माणसानं। एकदा ठेस लागली की सावराव बाई, शाना सावरते आणि अति शाना दगडावर तर लाथा मारत राहते। तुले काय वाटलं, तुले शरण येईन मी? सासूबाई गण गण गणात भूते, माया सुनेले भुरळ घालते तू आणि काय, तुले काय माहित माया रामचंद्र कोठी आहे? सासूबाई महाराजाने समजत ठाऊक असते ना। हो काऊ देव आहे का तो? माणसासारखा माणूस तर दिसते। माणसाच्या जन्मात माणसानं माणसासारखं वागलं तरी बिलय झालं ना, माणसानं राक्षसासारखं कायले वागावं? तू आधी माया लेकराच सांग। सुखरूप आहे ना तो, बंकट आणायला गेला ना त्याले। कुंकू बळकट आहे ना तुझ्या सुनेच। हा पण नशीब फुटक आहे ना हिच, दृष्टी असते तसं दिसत माणसाले। कोणाले दगडा देव दिसते तर कोणाले माणसात, नशिबाले दोष देणारे दुर्बळ राहते आणि कष्टावर विश्वास ठेवणारे भाग्यवान। महाराज दया करा जी, दया करा। रामचंद्र सुखरूप येईन ना, काळजी करू नको ना लेकरा। आणि सत्य भामे तू पण काळजी करू नको गा। काळजी मले नाही तर काय तुले राहील? आणि तू इथे बसून वचन कायले देते? 9 महिने मी वाढवलं रामचंद्राले गर्भात, आई आहे मी। नर्मदेले बी 9 महिने तुझ्या गर्भात वाढवलंस ना तू? आपल्या निष्पाप पोरीचं लग्न म्हाताऱ्याशी कायले करून देते? आपल्या निष्पाप पोरीच्या आयुष्याची राख रांगोळी करताना तू ह्या काळजातल्या आईचा दगड झाला का लेकरा? एकदा आरशा चेहरा पास होताचा सत्य भामा, तुझ्या काळ्या कर्माचा भूतकाळ दिसत। त्या परमेश्वरानं शरीराचा प्रत्येक अवयव चांगल्या कामासाठी दिला ना, तू कायले जिभेचा चाबूक डोळ्याचा वनवा आणि बुद्धीचा कोळसा करते लेकरा? त्यानी हो ना त्या राक्षसाची गुलामी। आता बस झालं ना, हे जानकी चल। मले तर तू बुवा दिसूनच नाही राहिला। नशीबवाना तुम्हाला दिसत नाही, आम्हाला दिसते पण आणि डोळ्यात टोचते पण। अगे फुटके चाल ना। रामचंद्रजी काळजी करू नको माऊली। तुले तर गण गण गणात भूते, गण गण गणात भूते। तुझ्या मनावर तर काजळी धरली आहे सत्य भामे, चांगल्याची सोबत ठेव ना। निवडतानी खडे कसे निवडते बाई, धान्य निवडणं। वाईटाचा विचार वाईटच करते, शुभ विचार समृद्धी देते। गण गण गणात भूते। कस आहे ना हनुमंतराव, आमच्या मनात एक वटावर तर एक
असं वागणं जमतच नाही ना आपल्याला. हो हो फाटकच आहे तोंड. नाही फाटकन तोंडातून काही निघते ना. हो ना बाप दाखव ना ते श्राद्ध कर. हो हो झटकी पट. तुम्हाला आमची गरज आहे, तुम्हाला मदत करणं आमचं काम आहे. हो ना. हा तुमचं काम झालं समजा. लय उपकार झालं जी. पण आता तारण म्हणाल तर मला तारण पण नको. बापा एकमेकाला मदत करा लागते ना. मी तुमचं काम करतो, तुम्ही आमच्यावालं काम करा. हो 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 देणं घेणं. हो व्यापार व्यवहार सकाळ दुपार. तू बसा बे बोला काय म्हणता. हुकुम करा जे सावकार. आता तुम्ही माझ्या मदतीला धावून आला, मला बी मागे पुढे बघणे सोबत नाही ना. काम काय आहे सांगाजी. काम खूप सोपं आहे ना. आमच्या शेगावात की नाही एक भवानी राम नावाचा लबाड सावकार आहे. त्याच्याकडनं एक बुवा आलाय मंत्र तंत्रवाला. तुम्हाला की नाही त्या बुवाचा समाचार घ्यायले जावा लागण. गण गण गणात भूते.